नमस्कार. आजपर्यंत आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील 12 भागांपैकी 5 भागांचा अतिशय आनंदानं श्रवणास्वाद घेतला. आपल्या याच प्रोत्साहनाने आम्हाला पुढील भागांचे वाचन करण्यास उत्साह येत असतो. जर आजपर्यंत आपण स्वराक्षर हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, ते अगदी मोफत आहे. तर मग आपण आता आपल्या 6व्या भागाला प्रारंभ करूया. 6व्या भागातील पहिल्या लेखाचं नाव आहे साक्षी. भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्हींच्या पलीकडे जो मी आज जसाच्या तसा आहे तो म्हणजे साक्षी. काळ हा तर मानवनिर्मित आहे, मी तर त्या पलीकडे आहे. मला कुठलाच काळ लागू होत नाही, वेळ लागू होत नाही. मला जन्म नाही, मृत्यू नाही, उदय नाही, अस्त नाही. या तर केवळ माझ्या अंतरीच्या गाभ्यात घडणाऱ्या कला आहेत. इथं चंद्र, ग्रह, तारे जन्म घेतात, पुन्हा ते नाहीसे होतात. अनेक ग्रहांवर सजीव जन्म घेतात, तेही नाहीसे होऊन जातात. मी फक्त त्यांची निर्मिती आणि अस्त पाहत राहतो. या सर्व कला माझ्या समक्ष माझ्यातच घडून जातात. मग मी देखील त्यांचाच एक भाग, एक हिस्सा बनून जातो. माझ्या पलीकडे दुसरं इथं काहीही नाही. मीच विश्व आहे, मीच काळ आहे, म्हणून मीच मला साक्षी आहे. इथं माझ्याच अंतरंगात विविध घडामोडी सतत घडत राहतात, कारण मीच स्वतः चेतनामय आहे. माझंच चैतन्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रकट होत राहतं. इथं अनेक आकाशगंगा, विवर, भोवरे बनतात. माझाच पसारा इतका आहे की त्याचं मोजमाप मला स्वतःलाही करता येत नाही. इथली महाकाय वाटणारी विवर, आकाशगंगा, तारे, ग्रह माझ्या दृष्टीने एखाद्या कणा इतके असतात. त्यामुळे त्यात कितीही लहान मोठ्या घटना घडत राहिल्या तरी देखील मला त्या घटनांचं काही एक वाटत नाही. एखाद्या महाकाय पर्वतावर रांगणाऱ्या मुंगीचं जसं त्या पर्वताला काही भान नसतं, तसं मला या विश्वातल्या कुठल्याही घटकाचं भान नसतं. माझ्या दृष्टीने इथल्या कुठल्याच घटनेला काहीच किंमत नाही. मी माझ्याच ध्यानात मग्न आहे. काल जसा होतो तसाच आजही आहे, उद्याही आहे, असाच राहणार आहे. तरी देखील कधी कधी मी माझंच हे विशाल रूप पाहण्यासाठी उत्सुक असतो. जिज्ञासा माझ्यात पराकोटीला पोहोचते. मग मी एखादी आकाशगंगा, ग्रह, ताऱ्यांची निर्मिती करतो, त्यावर जीवसृष्टी निर्माण करतो आणि त्या जीवांच्या माध्यमातून मीच मला निहाळतो. माझं रूप त्या जीवांच्या नेत्रातून पाहतो, ते नेत्र देखील मीच असतो. माझं रूप पाहण्याची ती फक्त साधनं असतात, परंतु त्या नेत्रांच्या मागे असणारी ऊर्जा, असणारे जीव आपणच हे विश्व आहोत ही जाणीव विसरून जातात. आणि कधीकधी जे विश्वरूप पाहण्यासाठी ते जीव धारण करतात ते जीवाच्याच मोहात अडकून पडतात. तो जीव म्हणजे माझ्या देहातली सूक्ष्मशी ऊर्जा असते, परंतु त्या नेत्रांना मूळ जाणीव राहतच नाही आणि मग तिथे वेगळेच खेळ सुरू होतात. माझ्या दृष्टीने या विश्वातल्या कुठल्याच खेळाला काहीही महत्त्व नाही. मनुष्याला तर त्याचं फार अप्रूप वाटतं. त्याला आपण खूपच महान आहोत, वेगळे आहोत असं वाटायला लागतं. परंतु तो किती क्षुद्र आहे, किती असहाय्य आहे हे मी स्वतः जाणतो. मला त्याच्या या आयुष्यभराच्या खेळाची गंमत वाटते. त्याला मी घडवलं कशासाठी आणि तो इथं आपल्याच भ्रमात काय करत आहे हे त्याचं त्याला देखील कळत नाही. त्याच्या डोक्यात भलतंच काही काही शिजत असतं. अजून त्याला या विश्वाची, या पसाऱ्याची काडी मात्र जाण नसते. त्याला वाटतं या विश्वात माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं कुणी नाही. परंतु तो तर त्याच्या अहंतेचा भ्रम आहे. त्याची दृष्टी ठराविक अंतरापर्यंत माझं रूप निहाळू शकते, पाहू शकते. त्याला कित्येक मर्यादा आहेत. त्याला वाटत असेल मी खूप वर्षे इथे जीवन जगतो, परंतु माझ्या दृष्टीनं त्याचं ते आयुष्य फक्त क्षणमात्र आहे. तो त्याच्या नेत्राची उघडझाप जितक्या वेळात करतो त्याहूनही कमी वेळेचं त्याचं आयुष्य माझ्या दृष्टीने आहे. तेवढ्या वेळेत तर तो केसाच्या टोकावर बसेल इतकं देखील माझं रूप किंवा आकार पाहू शकत नाही. ज्या पृथ्वीवर तो आपला प्रपंच थाटतो ती पृथ्वी आणि तिला आधार देणारा तिचा सूर्य देखील काही क्षणिक काळाचे इथले सोबती आहेत. यांच्यासारखे अनंत सूर्य, तारे इथं निर्माण झाले आणि नाहीसे झालेले मी पाहिले आहेत. या सर्व घडामोडींचा
मी सुरुवातीपासूनच साक्षी आहे. यांना जन्म आहे, लय आहे, म्हणून हे काळात बांधले जातात. परंतु मी कुठल्याही काळात कधीच बांधला जाऊ शकत नाही. या पृथ्वीवरच्या जीवांचा कर्ता धरता मीच आहे. मनुष्य म्हणजे पण मीच आहे. तो माझ्यापासून वेगळा असूच शकत नाही. परंतु त्याची निद्रा त्याला आपल्या अस्तित्वाचा विसर पाडते. मग तो मूळ उद्देश विसरूनच जातो, वेगळेच खेळ खेळत राहतो. सुरुवातीला लहानपणात भातुकलीचे खेळ खेळतो, नंतर त्याच खेळांना तो फार मनावर घेतो आणि वेगळ्या स्वरूपात वेगळ्या माध्यमात खेळत राहतो. मला त्याच्या या खेळांशी काडी मात्र घेणं देणं नाही. पृथ्वीचं काल्पनिक विभाजन करून तो देश बनवतो. माझ्या दृष्टीनं पृथ्वी हा एक निर्माण झालेला पंचमहाभूतांचा गोल आहे. जसा मनुष्याला खेळण्यातला चेंडू वाटतो तसा, परंतु तिथंच तो वेगवेगळी कुंपणं भिंती घालून आपापल्या हद्दी निर्माण करतो. त्यांना देश, राज्य यांच्या सीमा म्हणतो. तो जे काही करतो ते सारं मला कळत असतं. मी ते पाहतच असतो. मला गंमत वाटते त्याच्या या खेळाची. मग तो वेगवेगळी गावं शहरं वसवतो, त्यांना आपलं म्हणतो, त्यातच तो अडकून पडतो. क्षणभराचं मिळालेलं आयुष्य असं तो लहान सहान गोष्टी घडवण्यात खर्च करतो. पृथ्वीवर 3 ऋतू आहेत. त्या ऋतूंमध्ये सुरक्षित राहणं आणि अधिक काळ मला जाणून घेणं काही गैर नाही. परंतु तो त्याला आणखीनच वेगळं स्वरूप देतो. आपलं आयुष्य किती, आपण इथं येताना काय काय घेऊन आलो आणि जाताना काय काय घेऊन जाणार आहोत याचं तो गणित मांडायलाच विसरून जातो. दगड, माती, पाणी यांचा वेगवेगळ्या माध्यमांतून संग्रह करत राहतो आणि त्यातच आपला जीव अडकून ठेवतो. वेळप्रसंगी या दगड मातीसाठी जीवावर उदार होतो. जीव गमावून बसायलाही तो मागे पुढे पाहत नाही. परंतु त्याला हे कळत नाही की तो जी दगड माती गोळा करतोय त्याच दगड मातीला आकार देऊन घेऊन त्याला तयार केलं गेलेलं आहे. पुन्हा त्याची स्वतःची दगड मातीच तयार होऊन जाणार आहे. मग इतर लोक त्याच्या त्या मातीवरून भांडत बसतील, तिच्याशी खेळत बसतील. या दगड मातीच्या मूर्ती सतत बनत राहणारच आहेत. परंतु त्यात भरलेल्या त्याच्या जीवाचं त्याला भान राहत नाही, हेच खरं त्याचं दुर्दैव आहे. त्या मूर्तीत मीच जीवाच्या माध्यमातून चेतना भरतो. तीच चेतना त्या मूर्तीला जिवंत ठेवत असते. शरीर, मूर्ती जीर्ण होतात, चेतना अखंड असते, तशीच प्रवाही असते. शरीर पूर्ण जीर्ण झालं, त्याची चुकून मोडतोड झाली तर त्यातून ती चेतना बाहेर पडते, पुन्हा माझ्यातच सामावून जाते. ती चेतना जशी डोळ्यांना दिसत नाही तसंच मी देखील कोणाला दिसत नाही. मला पाहणारे नेत्र मनुष्याला नाही प्राप्त झाले. मला त्या चेतनेच्या माध्यमातून पाहायचं असतं, स्पर्श करायचा असतो. परंतु ते नेत्र, ती चेतना मनुष्य आपल्या देहाच्या मोहात अडकवून टाकतो. माझं रूप या विश्वाच्या काळोखात अखंड आहे. तो काळोख म्हणजेच मी आहे. मीच कृष्ण आहे, मीच कालमेघ आहे. म्हणून मला पाहणारी दृष्टी ही चेतनेत आहे. मनुष्याची मला फार गंमत वाटते. तो आपल्याच देहाला सत्य मानून बसतो. इथं सत्य तर काळोख आहे, म्हणजेच मी आहे. प्रकाश देखील इथं काही काळ टिकतो आणि नाहीसा होतो. चेतना मात्र या काळोखात कायम आहे. प्रकाश देखील चेतनेचं एक स्वतंत्र स्वरूप आहे. मनुष्याला चेतना प्राप्त होण्यासाठी इथं इतर अन्न पाणी हवं असतं. त्याचीही निर्मिती इथेच होत असते. ती चेतना प्राप्त करून घेण्यासाठी त्याला भूक लागते. मग तो वनस्पती, इतर जीव यांचं भक्षण करतो, पाणी पितो आणि आपल्यातली चेतना अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो इतरांची पर्वा नाही करत. आपलं अस्तित्व त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. या अस्तित्वाला तो धक्का पोहोचू देत नाही. म्हणूनच तो त्या अस्तित्वातच अडकून पडतो. आपलं अस्तित्व हे देखील काही काळापुरतंच आहे याचाही त्याला विसर पडतो. आपण या विश्वासारखं चिरंतन आहोत, अमर आहोत असं त्याला वाटायला लागतं. परंतु जेव्हा अंतिम वेळ येते तेव्हा त्याचे सारे भ्रम तुटून जातात. मग देहाची क्षणभंगुरता त्याच्या लक्षात येते. निर्वाणीरव करताना मग तो विचारात पडतो, आपण आजपर्यंत जे केलं ते सार फुकट होतं, निष्क्रिय होतं, तकलादू होतं, त्यात शाश्वत असं काहीच नव्हतं. आज या देहात जी चेतना आहे ती काही काळासाठी इथे प्रवाहित होती, तीच एकमेव सत्य आहे.
ही तर आता विसर्जित होण्याच्या, रूपांतरित होण्याच्या मार्गावर आहे. मग आपण जे इथं या भूतलावर वास्तव्य केलं ते कशासाठी? इथं आपण जमिनीच्या तुकड्यांसाठी भांडत बसलो, पैशांसाठी भांडत बसलो, इथं राजकारण केलं, युद्ध केली, शस्त्रास्त्र बनवत राहिलो, समाजसेवा केली, पण हाती काय आलं? आपलं शरीर देखील एखाद्या स्टेज शोच्या भाडोत्री कपड्यासारखं भाडोत्री होतं, तेही आपण इथंच उतरवून ठेवतो. मग मी कोण आहे, कुठून आलो आहे? माझंच मला हसायला येतं. मीच तो साक्षी आहे. क्षणभर मनुष्य बनलो, इथंच रमलो, इथंच अडकून पडलो. चेतनेच्या माध्यमातून कालही होतो, आजही आहे, उद्याही असणार. काही काळासाठी पृथ्वीला चिकटून बसलो, आता मुक्त झालो. पाण्याचा थेंब पुन्हा समुद्रात मिळून गेला. ढगातून, बाष्पाच्या माध्यमातून आकाशाची सैर केलेला पृथ्वीवर पडला. नदी नाल्यातून पुन्हा समुद्रात येऊन मिळाला. पुन्हा होता तोच समुद्र बनून गेला. आता या थेंबासारखा माणूस जीर्ण शीर्ण झाला की देह त्यागतो. चैतन्य चैतन्याला मिळून जातं, माती मातीला मिळून जाते. रूपांतर आणि त्याचा प्रवास, प्रवाह अखंड आहे. मी मात्र तिथंच आहे. काल होतो, आज आहे आणि उद्याही असेन. मी साक्षी आहे. सर्वच विश्वाचा खेळ हा माझ्या आत आहे, अंतर्गत आहे. त्याला मीच पाहतो, मी करतो आणि मीच मोडतो. माझ्यातल्या चैतन्याचं ते मनोरंजन आहे, खेळ आहे. त्यापलीकडे काही नाही, काहीच नाही. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या स्वराक्षर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.